बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू ही, ही आत्मारामच्या वेशातील रागवला म्हणते की तुम्ही लावाले तेव्हा काकू मोठे डोळे करून राघवकडे बघते तर सिंधू म्हणते की म्हणजे आत्माराम तुम्ही मला सांगा मी लेप लावते कसं लावायचा लाव ला तो आणि सिंधू काकूच्या कपाळी लेप लावू लागते तेव्हा काकू सिंधूला म्हणते की सिंधू आज मला राघवची खूप आठवण येते ग आणि कुणाचं असं काही दुखत असलं ना की राघव डॉक्टरांचीसुद्धा वाट बघत नसायचा आणि राजेश्रीच्या हातचे काढे आणि औषधं तो सर्वांना प्यायला लावायचा तेव्हा आत्मारामच्या वेशातील राघव हा काकूकडे बघू लागतो काकू म्हणते की राघव आता घरात नाही आहे ना गेला असेल त्या ते श्रुतीकडे तेव्हा सिंधू म्हणते की नाही राघव सर श्रुतीकडे नाही गेले तुम्ही सर्व त्यांच्यावर रागवलात ना म्हणून ते इथे येण्याचे टाळतात तेवढ्यात ऋतूच्या आणि रेश्मा दरवाजासमोरून समोरून ते सर्व काय प्रकार चालला ते बघत असतात इकडे रजनी ही बाहेर येऊन तिच्या मनाशी बोलत असते आणि डोळ्यातून पाणी आणत रजनी म्हणते की इतक्या वर्षांनी राजीव तुला माझी आठवण कशी काय आली मी तुझ्याशिवाय जगण्याची सवय लावून घेतली होती आणि आनंदातही होते रजनी म्हणते की पण आता माझ्या आयुष्यात का परत आलायस तू माझं सर्व काही व व्यवस्थित आणि सुरळीत चालू होतं तेव्हा राजीवने पाठवलेले गिफ्ट आणि तो केक आपण कसे डस्टबिनमध्ये टाकले आणि राजीवने त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं होतं ते आता रजनीच्या डोळ्यासमोर येतं तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि रजनी आत्याला म्हणते की आत्या काय झालं तुमच्या डोळ्यात पाणी का रजनी म्हणते की काही नाही अगं एक इमोशनल कविता वाचत होती ना ती वाचून डोळ्यात पाणी आलं सिंधू राजनी आत्याकडे बघत विचार करते की रजनी आत्या तुम्ही माझ्याशी खोटं का बोलताय तर रजनी म्हणते काय झालं सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की डायरेक्ट मी आता मुद्द्याच बोलते तुम्हाला ते गिफ्ट कोणी पाठवलं होतं रजनी आत्या रजनी, रजनी म्हणते कसलं गिफ्ट आणि मला कोण गिफ्ट पाठवणार सिंधू म्हणते की माझ्याशी खोटं बोलू नका आत्या सिंधू म्हणते की मी सगळं बघितलं आहे ते पार्सल कोणाचं होतं आणि हा राजीव कोण आहे ते ऐकून रजनी आत्याला राग येतो आणि म्हणते की सिंधू तू घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी खूप काही केलं आहेस पण याचा अर्थ असं नाही की तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये डिस्टर्ब करशील रजनी आत्या म्हणते की सगळ्याच गोष्टी सिंधू तुला समजणे गरजेचे नाही आहे आणि प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टी असतात असे म्हणत रजनी ही सिंधूवरती भडकते सिंधू रजनी आत्याला शांत करत म्हणते की मला फक्त तुमची काळजी वाटली म्हणून मी हे बोलले पण तुम्हाला जर काही जरी प्रॉब्लेम आला तर मी कायम तुमच्यासोबत आहे हे लक्षात ठेवा असे सिंधू आत्याला सांगते तर सिंधू जाऊ लागते तेव्हा आत्या सिंधूला थांबवत म्हणते की सिंधू खरंच असं काही नाही गं सिंधू म्हणते की आत्या काही जरी प्रॉब्लेम असला आणि मला माझ्याशी बोलवशी वाटलं तरी कायम मी तुमच्यासोबत आहे तर हा धरत आत्या म्हणते की मला माहीत आहे सिंधू तर आत्या तेथून निघून जाते तेव्हा सिंधू विचार करते की मला हे सर्व आता राघव सरांच्या कानावर घालायला पाहिजे पण मी आता त्यांना कसं सांगू सिंधू विचार करते की मी जर त्यांच्याशी बोलायला गेले तर आत्मारामशी बोलते असा मगाशीच रेश्मा आणि ऋतुजा काकूंना संशय आला इकडे ऋतुजा ही ऋतुराज कडे येते आणि ऋतुराजला म्हणते की त्या आत्मारामला मी सिंधूच्या मागे मागे करताना बघितलं आणि ती सिंधू सुद्धा आत्माराम पाठीमागे येर झऱ्या मारत होती ऋतुराज म्हणतो काय सांगते ऋतुजा म्हणते की मला वाटतं त्यांच्यामध्ये तसं काहीतरी आहे ते ऐकून ऋतुराजला मोठा धक्का बसतो त्याच वेळेस राघव खालून बॅटरी घेऊन तिथे येतो तर ऋतुजा आणि ऋतुराज खूप घाबरतात ऋतुजा म्हणते की आत्माराम तू इथे काय करतोय आत्माराम म्हणतो मी चहा घेऊन आलो होतो त्यानंतर ऋतुजा आणि ऋतुराज आत्मारामला म्हणतात की यापुढे दरवाजा नॉक करून आतमध्ये येत जा आणि निघ इथून तर आत्माराम हा किचनमध्ये जाऊन झोपतो सर्वजण झोपी गेल्यानंतर गुपचूप आत्माराम हा उठून सिंधूच्या बेडरूमकडे जाऊ लागतो त्यानंतर राघव हा सिंधूच्या दरवाज्यावरती टकटक असा आवाज करून सिंधू दरवाजा उघडते तर आत्मारामच्या वेशातला राघव आतमध्ये येतो तेव्हा सिंधू राघवला म्हणते तुम्ही राजीव नावाच्या व्यक्तीला ओळखता का तर राघव म्हणतो हा खूप वर्षापूर्वी राजीव आणि रजनीचे लग्न होणार होते तर सिंधू म्हणते काय राघव म्हणतो हो पण ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे राघव म्हणतो की त्यावेळेस मी लहान होतो खरं कारण मला माहीत नाही त्यांचं लग्न का नाही झालं ते राघव म्हणतो की रजनी आत्याना राजीवच्या प्रेमात होती आणि त्यांचे लग्न झाले नाही म्हणून रजनी आत्या सुसाईडसुद्धा करणार होती रा सिंधू म्हणते बाप रे राग म्हणतो की पण राजू बद्दल तुला कसं समजलं शेव्हा सिंधू ही रजने आत्याला ते गिफ्ट कसं आलं आणि राजीवचा फोन आणि ती चिठ्ठी सर्व हकीकत सांगते तिकडे ऋतुजा आणि रेश्मा ही सिंधूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन आत्माराम तिथे आल्याचे त्यांना समजते ऋतुजा रेश्माला म्हणते की बघ हा आत्माराम आणि सिंधू दोघेही आतमध्ये काय माती खातात काय माहिती तेव्हा लगेचच ऋतुजा आणि रेश्मा आल्याची आत्मारामच्या वेशातील राघवला चाहूल लागते आणि दोघेही दरवाजाच्या भिंतीसमोर येतात तर आता राघवला सिंधू म्हणते आता काय करायचं का राघव म्हणतो मला काय माहिती सिंधू म्हणते की सगळा विचार मलाच करावास वाट लागतोय त्यानंतर इकडे ऋतुजा आता रेश्माला म्हणते की बघ मी काय करते आणि ऋतुजा त्यांच्या बेडरूमची बाहेरून कडी लावून घेते तर राघव म्हणतो की सिंधू आता ऋतुजा आणि रेशमाने बाहेरून कडी लावली वाटतं तेव्हा सिंधू खूप घाबरते इकडे ऋतुजा म्हणते की रेश्मा आता जा सगळ्यांना बोलावून आण आणि दरवाजावरती महाराजासारखी ऋतुजा उभी असते तर इकडे आता राघव आणि सिंधू विचार करतात की आता काय करायचं त्यानंतर काकू रत्नाकर रिषभ सर्वजण तिथे येतात आणि ऋतुजाला म्हणते की काय झालं ऋतुजा म्हणते की दोघं आतमध्ये काय माती खातात ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा आणि ऋतुजा दरवाजा उघडते आणि म्हणते या बघा तर काकू राजेश्री रत्नाकर सर्वजण आतमध्ये येतात तर राघव आणि सिंधू तिथे नसतात तेव्हा ऋतुजा मोठा धक्का बसून आवाक होते तर हे दोघे कुठे गेले असे म्हणत ऋतुजा म्हणते थांबा मी बाथरूममध्ये बघते तर तिथेही ते नसतात तेव्हा ऋतुजा म्हणते की आत्माराम आणि सिंधूला माझ्या डोळ्यांनी मी एकत्र या रूममध्ये बघितलंय काकू म्हणते की तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं का ऋतुजा म्हणते मी आणि रेश्माने बघितलं रेश्मा म्हणते मी नाही बघितलं मला आईने सांगितलं ऋतुजा म्हणते की ते दोघं इथेच होते मी त्यांचं बोलणं माझ्या कानांनी ऐकलं तेवढ्यात बाहेरून सिंधू तिथे म्हणते की काय काय चाललंय माझ्या बेडरूममध्ये सर्वजण का तर ऋतुजा आवाक होते तेव्हा ऋतुजा सिंधूला म्हणते की तू दरवाज्यातून कशी आलीस तुम्ही दोघं आतमध्ये होतात हे मी माझ्या कानाने ऐकलं तेवढ्या धडपडत पाठी मागून आत्माराम तिथे येतो तर आणि म्हणतो काय झालं सिंधू म्हणते की यांचं असं म्हणणं आहे की आपण दोघ या खोलीत एकमेकांसोबत गप्पा मारत होतो तेव्हा आत्माराम तोंडाला हात लावत म्हणतो की आबोबो हे काय म्हणतायत आत्माराम म्हणतो की माझ्यावर हे असे या घरात आरोप करता तुम्ही आणि आता या घरात राहणं काही खरं नाही काकू म्हणते झालं का आता तुमचं बोलून काकू म्हणते ऋतुजा तुझं चाललंय तरी काय आता तुझ्या डोळ्या देखत सिंधु दरवाजातून आली आणि तिने आत्मारामला हात मारल्यानंतर आत्माराम इथे आला तुझं काय चाललंय ऋतुजा सिंधू म्हणते ऋतुजा काकू तुम्हाला ना स्वप्न पडले असेल कारण तुमच्या डोक्यात हे असले विचार चालू असतात तेव्हा रत्नाकर म्हणतो की ऋतुजा तुला काही अक्कल आहे का हे दोघे इथे नसताना तू असे कसे बोलू शकतेस तर त्यावेळेस ऋतुजाला तोंडावर प पाडून सर्वजण लगेच रागाने ऋतुजावरती भडकतात तर ऋतुजाचा मास आता सिंधू आणि राघवने उतरवलेला असतो त्यानंतर इकडे राजश्री तिच्या रूममध्ये पेपर वाचत बसलेली असते तेवढ्यात आत आत्मारामच्या वेशातील राघव तिथे येऊन राजश्रीला म्हणतो की इथे खूप मच्छर आहे आणि मी धूर करण्यासाठी इथे विस्तव आणला आहे तेव्हा त्या जाळण्यासाठी मला पेपर वगैरे काही द्या ना तर लगेच राजश्री पेपर घेऊ लागते तेव्हा टेबलवरचा पेपर रागव उचलून त्या टोकरीच्या विस्तवामध्ये टाकतो तर राजेश्री म्हणते अरे काय केलंय तो राघवच्या बातमीचा पेपर होता <laughs> राजेश्री म्हणते अरे तो माझ्या राघवच्या मिशनचा बातमीचा पेपर होता तेव्हा आत्मारामच्या वेशातील राघव म्हणतो की त्या नालायक माणसाचे कशाला तुमच्या तोंडून नाव घेता तेव्हा बोट करत राजेश्री म्हणते की खबरदार माझ्या मा, मा राघवला नालायक म्हटला तर तेवढ्यात सिंधू ही तिथे आलेली असते तेव्हा राजेश्री सिंधूला म्हणते की मला आत्ताच्या आत्ता या माणसाला घराबाहेर काढून हा माझ्या तोंडासमोरही नकोय तेव्हा अखेर राजश्रीचे राघववरचे प्रेम समोर येऊन आता आत्मारामच्या वेशातील राघव हा राजेश्री समोर येणार का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब